सीझन येणार आहे पार्टीजचा, पण मग अशा पार्ट्यांमध्ये आपल्याला विचार पडतो की आपण स्टार्टर्समध्ये काय ठेवावं, स्नॅक्स काय ठेवावे. तर त्यातलाच एक पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे, तो म्हणजे अचारी पनीर टिक्का. मी शेफ मानसी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते रुचकर मेजवानीमध्ये. आज आपण बघणार आहोत अचारी पनीर टिक्का. चला सुरुवात करूया. टिक्क्यासाठी सर्वात प्रथम मी इथे घेते दही. हे दही 300 ग्रॅम आहे, ते आपण मिक्सिंग बॉलमध्ये टाकून देऊया. आता आपण घालणार आहोत राई पावडर. इथे मी 2 टीस्पून घेते. त्यानंतर मेथी पावडर घेतोय, 1 चमचा घालूया. थोडी हिंग. त्यानंतर सोप घालणार आहोत, इथे 1 चमचा घेतली आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालूया लसूण अद्रकाची पेस्ट 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, थोडी हळद घेऊया, अगदी थोडी घालायची आपल्याला. त्यानंतर इथे लाल तिखट घेतोय आपण, 1 ते 1.5 चमचा घेऊया. त्यानंतर धने पावडर इथे 1 चमचा घेतलेली आहे, गरम मसाला 1/2 चमचा. त्यानंतर इथे 1 मोठा लिंबाचा रस घेतोय आणि चवीपुरतं मीठ. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 ते 2 चमचे तेल. आपला टिक्क्याचा मसाला तयार झालाय, आता त्यामध्ये आपण भाज्या घालूया. सगळ्यात अगोदर आपण मसाल्यांमध्ये घालणार आहोत कांदे आणि शिमला मिरची. इथे मी जरा मोठ्या आकाराचे कापून घेतलेत शिमला मिरची आणि कांदे, ते आता आपण यामध्ये मिक्स करूया. आता आपण या कांदा आणि शिमला मिरचीला छान कोट करून घेऊया. हे इथे आपले शिमला मिरची आणि कांदे जे आहेत ना, ते छान कोट करून झालेत आणि ते मी एका साईडला केलेत. आता आपल्याला पनीर सुद्धा यामध्ये छान कोट करून घ्यायचं आहे. इथे मी जवळपास 500 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि त्याचे असे चौकोनी जाड तुकडे करून घेतलेत. आता मी यामध्ये हे कोट करते आणि कोट करताना अगदी आरामात हळूवार करायचे आहेत, नाहीतर पनीर तुटण्याची शक्यता असते. आता या पनीर टिक्क्याला अचारी पनीर टिक्का का म्हणतात, त्याचं रिझन असं की यामध्ये लोणच्यामध्ये घालणारे जेवढेही काही मसाले आहेत ना, त्यातले 1/2 पेक्षा जास्त मसाले आपण यामध्ये घालतो, जसं की राईची पावडर, मेथीचे दाणे, सोप. त्यामुळे याला नाव आहे अचारी पनीर टिक्का आणि हे खाताना अगदी छान मस्त आंबट असं लागतं. आणि यामध्ये आपल्याला चाट मसाला वगैरे घालायची गरजच नाही आहे, कारण यामध्ये आपण ऑलरेडी लिंबू घातलं आहे. आणि हो, याच मसाल्यामध्ये तुम्ही चिकनसुद्धा बनवू शकता, म्हणजेच अचारी चिकन टिक्का. आता आपलं पनीर, कांदे, शिमला मिरची छान कोट झालेत. आता आपण त्याला 1 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवूया. आणि इथे 1 तास कम्प्लीट झाला आहे, आपलं मॅरिनेशनसुद्धा छान झालं आहे. मी पॅन ठेवला आहे आणि गॅस ऑन करून घेते. बरेच जण यामध्ये ना राईचं तेलसुद्धा वापरतात, मी यामध्ये साधंच तेल वापरलं आहे. आता आपण यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घालणार आहोत. तेल आता आपलं छान गरम झालंय, आता आपण त्यावर आपले टिक्के सोडूया. आता आपण याला पलटून घेऊया. टिक्के आपले छान दोन्हीकडून भाजून झाले, आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे मी सगळे टिक्के काढून घेतलेत आणि दुसरे सुद्धा टिक्के करायला ठेवते. आणि इथे तयार आहे चटपटीत असं अचारी पनीर टिक्का. एकदा तुम्ही करून बघा आणि मला कळवा कसे झालेत. आणि अशाच छान चटपटीत रेसिपीजसाठी बघत राहा रुचकर मेजवानी.